आद्य शिक्षिका स्त्री शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती शहरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीच्या लेकींनी काव्य, नाटिका व गीत प्रस्तुती करून त्यांना आदरांजली अर्पण केली. स्थानिक मणिबाई गुजराती हायस्कूल मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती अंजली देव यांच्या हस्ते आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल विरुळकर यांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून कुमारी यशस्वी सोनसडे हिने एकपात्री नाटिका व कुमारी जान्हवी कोकाटे हिने होय मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते या कवितेचे सादरीकरण केले. गायत्री श्रीराव व नंदिनी काळे यांनी सावित्रीबाई फुले यांविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्नेहल विरुळकर, शाळेच्या पर्यवेक्षिका सरिता गायकवाड व शाळेतील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या. त्याचबरोबर अखिल भारतीय माळी महासंघ अमरावती जिल्हा महिला आघाडीने सावता क्रीडा मंडळ महानगर आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महिला आघाडीच्या सौ निलिमाताई लोखंडे तर प्रमुख अतिथी म्हणून मंगलाताई मंगळे, वर्षाताई भुसारी, मंगलाताई चांदूरकर, डॉक्टर निलिमा उमप, सीमा जामोदकर, विजयश्री गणोरकर, मंदा धानोरकर ह्या उपस्थित होत्या. उपस्थितांनी सावित्रीमाईच्या प्रतिमेचे गुलाब पुष्प वाहून आदरांजली वाहिली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन करण्यात आले. तर वंदना कांडलकर यांनी सावित्रीमाईंच्या जीवनावर एकपात्री नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रकाशराव लोखंडे, डी एस पवार, शांतारामजी होले, सुरेशराव जामोदकर हे प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.